शिवसेना फुटीनंतर उभारीच्या प्रयत्नात असलेल्या उद्धव ठाकरेंनी येणाऱ्या विधानसभेसाठी आपल्या 65 उमेदवारांची यादी ही जाहीर केली आहे. त्यामध्ये मराठवाड्यात स्ट्रॉंग असणाऱ्या मराठा फॅक्टरचा प्रभाव आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणवेल. ठाकरेंनी मराठवाड्यात दिलेल्या 9 पैकी 6 उमेदवार हे आपल्याला मराठा दिसतील. त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत हे मराठा उमेदवार कोणते आहेत, ते कोणत्या विधानसभा मतदारसंघातून मैदानात असतील, त्यांच्या विरोधात कोणत्या पक्षानं कोणत्या उमेदवाराला संधी दिली आहे. चला तर मग सुरुवात करूयात. नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी. शिवसेना ठाकरे गटानं मराठवाड्यात दिलेल्या मराठा उमेदवारांच्या यादीत पहिलं नाव येतं एकनाथ पवार यांचं. उद्धव ठाकरेंनी लातूर जिल्ह्यातल्या लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून एकनाथ पवारांच्या रूपानं मराठवाड्यात पहिला मराठा उमेदवार मैदानात उतरवलाय. एकनाथ पवारांचं स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्राबल्य असल्याचं सांगितलं जात आहे. तर त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार श्याम सुंदर शिंदे हे असतील. तर नुकतंच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेल्या प्रतापराव पाटील चिखलीकर हे देखील निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. यामध्ये विशेष बाब म्हणजे श्यामसुंदर शिंदे आणि प्रतापराव पाटील चिखलीकर हे दोन्ही उमेदवार एकमेकांचे साले मेहमणे असल्यामुळं दोघांमध्ये होणाऱ्या मतविभागणीचा फायदा कुठेतरी एकनाथ पवार यांना होईल असंच दिसतंय. दुसरं नाव येतं ते म्हणजे राहुल पाटील यांचं. परभणी शहर मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय. तर अद्यापही महायुतीला परभणी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर करता आलेला नाहीये. मात्र या भागामध्ये ओबीसी मतं हे निर्णय ठरत असल्यामुळे इथून महायुती ओबीसी उमेदवाराला संधी देण्याची शक्यता आहे. तिसऱ्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे विशाल कदम यांचं. बीड जिल्ह्यात सध्याला मराठा विरुद्ध बंजारी हा वाद मोठ्या प्रमाणात पेटलाय. तर परळीला खेटून असलेल्या गंगाखेडमध्ये देखील याचा प्रभाव दिसतोय. सध्याला गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी विशाल कदम या मराठा उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय. आता जसा बीडमध्ये मराठा विरुद्ध बंजारी या वादातून लोकसभेला मराठा उमेदवार निवडून आला, तसं विधानसभेला गंगाखेडमध्ये देखील होईल असा मानस उद्धव ठाकरेंचा असावा. चौथ्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे सुरेश बनकर यांचं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा बालेकिल्ला असलेल्या सिल्लोड मतदारसंघातून सध्याला उद्धव ठाकरे यांनी सुरेश बनकर यांना उमेदवारी दिली आहे. सुरेश बनकर हे मूळचे भाजपचे, मात्र निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूनं रावसाहेब दानवेंनी देखील अब्दुल सत्तारांना पराभूत करण्याचा चंग बांधलाय. आता दानवे आणि बनकर मिळून सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम करणार असंच दिसतंय. पाचव्या क्रमांकावर नाव येतं बदामराव पंडित यांचं. पंडित घराण्याचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गेवराई विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी पण बदामराव पंडितांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. तर त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवारांचं आव्हान असणार असंच दिसतंय. मात्र लक्ष्मण पवार हे काही दिवसांपासून भाजपवर नाराज असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा उठल्या होत्या. मात्र आता ठाकरे गटानं इथून बदामराव पंडितांचं नाव घोषित केल्यामुळं लक्ष्मण पवार हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते विजयसिंह पंडित यांनी उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे जाहीर केलंय. त्यामुळे गेवराईची लढत ही रंजक होण्याची शक्यता आहे. सहाव्या क्रमांकावर नाव येतं कैलास पाटील यांचं. धाराशिव विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी आमदार कैलास पाटील यांना पुन्हा संधी दिली आहे. शिवसेना फुटीनंतर कैलास पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या सोबतच राहणं पसंत केलंय. त्यानंतर ठाकरे गटात कैलास पाटील यांचं प्रस्थ हे वाढतच आहे. तर सध्याला तरी महायुतीकडून धाराशिव मतदारसंघातून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये. मात्र लोकसभेला येथून ठाकरेंच्या उमेदवाराला मिळालेल्या मताधिक्य पाहता विधानसभेत देखील पाटील विजयी होतील असंच बोललं जात आहे. तर हे झाले उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलेले मराठवाड्यातले 6 मराठा उमेदवार. यामध्ये आणखी कोणत्या मतदारसंघात कोणत्या मराठा उमेदवाराची भर पडू शकते हे तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.